अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी पंधरा सप्टेंबर रोजी पीठासन अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार असून आज शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी पुष्पाताई बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना सूचक म्हणून नगरसेविका सुवर्णा गेनप्पा नगरसेविका सुरेखा कदम आणि अनुमोदन कमल सप्रे शांताबाई शिंदे यांनी दिले तर राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीनाताई चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांना सूचक म्हणून नगरसेविका शोभाताई बोरकर या आहेत यावेळी नगरसेविका शीतल जगताप महापौर रोहिणी शेंडगे दिपाली बारसकर शोभा बोरकर स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य मानिक विदाटे हे उपस्थित होते